Ой, пан пойди. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर बघा, काळ्या रानात आलो होतो मी. मेथीची भाजी काढली. सकाळ सकाळी पप्पा घेऊन चालले. सकाळ सकाळ जरा काढली की सकाळ सकाळी काढली की भाजी टवटवीत असते. परत नंतर ऊन खूप पडते, वाळल्यासारखी होते भाजी. काढली की कोंब असते. म्हणून आम्ही सकाळ सकाळीच भाजी काढायला आले. कोथिंबीर पण बघा, ती ऊन पडलं बघा, कडक आता. कोथिंबीर बघा किती छान आली. एकदम छान आले कोथिंबीर. त्यामध्ये शेपू पण घातलाय. शेपू पण मस्त चाललाय. पंधरा दिवस झालं पाऊसच पडला नाही. पाऊस असता तर अजून चांगली भाजी आली असती. काळरा नाही, काय आमच्या काळरानं पाणी नाही येत. आता थोडीशी मेथीची भाजी काढली. शेपू यायला अजून 8 दिवस तर लागेल. कोथिंबीर हे यायला अजून 8 दिवस तर लागेल. तोपर्यंतमध्ये आता कोळप मारून घ्यायचं आहे. शेपू मेथीची भाजी काढल्या तिथं. मग किती मस्त हिरवंगार शेत दिसतंय. सकाळ सकाळ भाजी काढली, नंतर कडक ऊन पडते म्हणून. ही कोथिंबीर आहे सगळी. ही बघा पातर आहे, पातराची भाजी आहे ही. आता उकवायला लागले. पातर आमच्या आजचा सासरा खूप खायचे. आधीची माणसं पातराची भाजी खूप खायची आणि आजचा सासराही खूप खायचे. आमच्या आजी सासूलाही पातराची भाजी खूप आवडायची. शेतकरी म्हणून घ्यायला सोपं आहे, कारण शेती करणं खूप अवघड आहे. शेतात खूप कष्ट करावं लागतं तेव्हा पीक चांगलं येतं. आणि घरनं केलं तरच ती परवडते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाँ जावे की